तर मी सोनाली, आपण पाहतात जनादेश वृत्तवाणी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत एलटीटी टाटानगर एक्सप्रेसचे लोकार्पण, रेल्वेचे जाळे मजबूत करण्याकरिता प्रयत्नशील असल्याचे प्रभू यांची माहिती। फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ट्रॉम्बे चिता कॅम्प मध्ये समाजकंटकांकडून पोलीस वाहनाची जाळपोळ, 15 पोलीस जखमी तर 17 समाजकंटकांना अटक। बाबासाहेब गोखलेंच्या राष्ट्रीय स्मारकासह 8% आरक्षणाकरिता मातंग बांधव नेत्या सुतंबाई गोखलेंची मुख्यमंत्र्यांशी भेट। मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या परदेशवारीला कात्री, आवश्यक असल्यासच परदेशवारी करा आयुक्तांचे आदेश। आणि एप्रिल महिन्यात काश्मीर मध्ये फुलणार हजारो ट्युलिपचे जागतिक फेस्टिवल। अंत्योदय एक्सप्रेसची रचना व त्यामध्ये प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा सुविधा कशा प्रकारे मिळतील याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुचिता कांबळे यांनी। आज आपण उभे आहोत लोकमान्य टिळक टर्मिनसकडे। आज इथे एक नवीन एक्सप्रेसचं उद्घाटन होणार आहे, याचं उद्घाटन करणार आहे रेल्वे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूजी। आपण पाहू शकता की इथे ही मेल उभी आहे, छान प्रकारे यांना सजवल्यात गेली आहे। या मेलचं नाव खूप छान प्रकारे ठेवण्यात गेलं आहे, अंत्योदय एक्सप्रेस म्हणून या मेलचं नाव ठेवण्यात गेले आहे। ही ही हफ्त्यातून दोनदा सोडली जाणार आहे ह्या लोकमान्य टिळक टर्मिनसमधून। आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया की कशाप्रकारे लोकांना ह्याची सुविधा घेता येईल। आपण पाहू शकतो की इथे ॲक्वागार्डची सुविधा दिलेली आहे, जी आतापर्यंत कोणत्याच ट्रेनमध्ये किंवा मेलमध्ये आपण म्हणू शकतो की दिलेली नाही आहे। का तर लोकांना याचं कोणत्याही पाण्याचं इन्फेक्शन होता कामा नये, कोणत्याही आजार जडू नये पाण्यातून, त्यासाठी ही ॲक्वागार्डची सुविधा दिलेली आहे। इथे आपण पाहू शकतो हा छानसा स्टीलचा टँक इथे दिलेला आहे, आपण याला वॉश बेसिन म्हणू शकतो, तो छान दिलेला आहे। त्याच्यासोबत आरसा म्हणजे मिररची आपण येथे सोय दिलेली आहे। म्हणजे आपण पाहू शकतो की लोकांना शौचासाठी कोणतेही त्रास होऊ नये, त्यासाठी आपण इथे पाहू शकतो की स्टीलचे इथे सगळ्याच गोष्टीमध्ये स्टीलचा हा जास्त वापर केलेला आहे। आणि इथे सुद्धा आतमध्ये आपण वॉश बेसिनची सुविधा दिलेली आहे। आपण जाऊया पॅसेंजर्ससाठी बसण्याची कशी सुविधा केलेली आहे आपण ते पाहूया। आपण पाहू शकतो की आपण आलेलो आहोत, पॅसेंजरसाठी सुविधा कशाप्रकारे केलेली आहे आपण पाहू शकतो की इथे पॅसेंजरच्या लांब प्रवासासाठी विचार करण्यात येऊन इथे चांगल्या प्रकारे ह्यांचे सीट्स आपण पाहू शकतो की व्यवस्थित प्रकारे बनवण्यात गेलेली आहे। त्यांचा सगळ्या प्रकारे कोणतीही गैरसोय म्हणून होऊ नये, तर आपण पाहू शकतो की इथेही प्रवाशांना झोपण्यासाठी ही सुविधा दिलेली आहे। आणि एक प्रवासी आहे या डब्यामध्ये, आपल्याला पहिले प्रवासी मिळालेले आहे, आपण त्यांच्याशी संपर्क साधूया की त्यांना कसं वाटतंय, नवीनच ट्रेन आहे काय सांगतील ते, त्यांचे एक्सपिरियन्स आपण विचारूया। काका काय सांगाल, तुम्ही बसलेले आहात, नवीन ट्रेन आहे, कसं तुम्ही कुठेपर्यंत प्रवास करणार? मी भुसावळपर्यंत जाणार आहे। ॲक्च्युली हे एकदम एक्सलंट आहे, फार कम्फर्टेबल ट्रेन आणि फार पॉश वाटते। इव्हन हे कुशनचे सीट्स वगैरे एकदम मस्त वाटतं आहे। खास म्हणजे ऑर्डनरी फेअरमध्ये एवढं चांगले सुविधा पुरवणं हे सुरेश प्रभूजींचं कौतुकास्पदच काय आपण पाऊल म्हणू त्याला। आणि जे काही सध्या सुरेश प्रभूजी आपल्यासाठी करत आहे, इट्स एक्सलंट। आपण पाहिलं प्रवासीसुद्धा एक्साइटेड आहेत प्रवास करण्यासाठी, कारण त्यांना ही आगळी वेगळी काहीतरी सुविधा मिळाली आहे। जसे ॲक्वागार्ड, मी मगाशी सांगितलं की ॲक्वागार्डची ही सुविधा मिळालेली आहे, कारण प्रवासी स्वतःच्या जीवाला जपत असतात, तर पाणी हे एक महत्त्वाचं घटक मानलं जातं। पाण्यातूनही आपल्याला कोणतीही आजार किंवा विषबाधा होऊ शकते, तर रेल्वेने सर्वात छान ही पाण्याची सोय केलेली आहे प्रवाशांसाठी, आणि सीट्स ही छान उपलब्ध करून दिलेले आहेत। तसे आपण प्रवाशांशी सुद्धा आता संवाद साधला आणि आपल्याला अजूनही 2 ते 4 मेल आहेत ज्या रवानगी करणार आहेत, नवीन मेल आहेत, त्यांचं उद्घाटन हे सुरेश प्रभूजी करणार आहेत। हे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत आणि तसेच आता ह्या ट्रेनची सुद्धा ते, ह्या एक्सप्रेसची सुद्धा ते उद्घाटन करून ह्याची रवानगी करणार आहे। कॅमेरामॅन मसूदसह सुचिता कांबळे, जनादेश वृत्तवाहिनी करता।